खंडाळा तालुक्यातील अहिरे येथे शेताच्या बांधावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून ज्ञानेश्वर उर्फ नोण्या विलास धायगुडे याने त्याचा चुलत भाऊ मोहन सुरेश धायगुडे याच्या डोक्यात दगड घालून खून केला. ही भयंकर घटना अहिरे येथे घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अहिरे येथील शेरी नावाच्या शिवारात मोहन धायगुडे आणि संशयित ज्ञानेश्वर उर्फ नोण्या धायगुडे यांची शेती आहे. या दोघांमध्ये शेताच्या बांधावरून नेहमी वाद होत होते. शनिवारी दिनांक 23 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर उर्फ नोण्या धायगुडे याने शेतात शेतीचा बांधा कोरण्याचा प्रयत्न केला होता. याच दरम्यान मोहन धायगुडे यांच्याशी त्याचा वाद झाला होता. यावेळी संशयित आरोपी नोण्या याने मोहन यास शिवीगाळ करून तुला जिवंत ठेवत नसतो अशी धमकी दिली होती. दरम्यान या घरगुती वादाच्या घटनेची कोणतीही नोंद पोलीस ठाण्यात केली नव्हती.